वडील साधे इलेक्ट्रिशियन होते आई गृहिणी होती आमच्या साठ पैकी चाळीस जण पास झाले आणि आम्ही एकोणीस जण फेल तेव्हा मी एअरफोर्सला फोर्स म्हणलो इयरफोर्स ऑब्विसली सगळे हसत होते मला काही कळालं नाही का आहेत सगळे माझा ऑल इंडिया रँक दोनशे एकोणचाळीसवा वा आला मी आता इन होईल अँड प्रॉब्ली आय विल बी जॉईन इंडियन नेव्ही <laughs> <laughs> तर माझे दहावीपर्यंतचे पर्यंतचे जे शिक्षण आहे ते माझ्या गावातून झाले अर्थात भांबेरे इथून मी दहावी स्टेट बोर्ड मध्ये शिकलो तर मी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी अर्थात एन डी ए व सर्व्हिसेस प्रिपेटर इन्स्टिट्यूट एस पी आय याबद्दल मी कृष्णा भोगेसरांचा सकाळ पेपरमध्ये करिअर मंत्र इथं लेख वाजला सुदैवाने एक गोष्ट माझ्या जीवनात घडली जी माझ्या शाळेतला एक विद्यार्थी राहुल लाडना होतो त्याचा तो एन डी एसाठी रेकमेंड झाला मैसूर बोर्डून तर तेव्हा मला कळलं की बीइंग ॲज अ ॲव्हरेज स्टुडंट सो तेव्हा मला कळालं की ॲव्हरेज स्टुडंट असताना तो होऊ शकतो तर लेट्स गिव्ह इट अ ट्राय तर दहावीत असताना मी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेचा ॲप्लिकेशन फॉर्म भरला त्यानंतर दहावीची जशी परीक्षा आली मार्च बोर्डमध्ये मा त्याचा व्यवस्थित अभ्यास करून दहावीत नाईंटी थ्री पर्सेंट मिळवले मी तेव्हा स्वतःवर कॉन्फिडन्स आला की आ, ॲज अ ॲव्हरेज स्टुडंट होतो न नववीपर्यंत खेळात इंटरेस्ट होता एवढा काही अकॅडमिक्समध्ये हुशार नव्हतो तर तेव्हा दहावीला स्वतःवर थोडा विश्वास आला की हा भाई की आपल्या तर थोडीफार कॅपेबिलिटी आहे तर तेव्हा त्या आत्मविश्वासाने मी सर्व्हिसेस प्रिपेटेड इन्स्टिट्यूटची एक्झाम दिली नऊ मेला इव्हेंच्युअली मी एक्झाम पास झालो तेवीस मेला मला एस पी आयच्या मुलाखतीसाठी बोलवलं औरंगाबादेत मुलाखती दिली ते, ते हे मी सांगू इच्छितो की सर्विसेस प्रिपेटरी इन्स्टिट्यूट अर्थात एस पी आय ही महाराष्ट्र शासनाची अशी एकमेव संस्था आहे जी भारतीय लष्करात सैनिकी अधिकारी पाठवते तर नववीत असताना मी तो लेख वाचला तो लेख वाचून मला युनिफॉर्म सर्व्हिसेस अर्थात भारतीय लष्कराबद्दल थोडी आपुलकी वाटू लागली कारण दहावीपर्यंत मला खेळात जास्त इंटरेस्ट होता इवन इन अकॅडमिक्स तेवढाच इंटरेस्ट होता पण अकॅडमिक परफॉर्मर नव्हतं बिईंग ॲज अ ॲव्हरेज स्टुडंट दहावीत चांगले पर्सेंटेज मिळाले तेव्हा स्वतःवर थोडा आत्मविश्वास आला की हा आपण काही आयुष्यात काहीतरी चांगलं करू शकतो दहावीत वर्गातून तिसरा आलो थोडा स्वतःवर आत्मविश्वास आला नंतर सर्विसेस प्रिपेटरी इन्स्टिट्यूटची ॲप्लिकेशन फॉर्म भरला होता मी तो ती एक्झाम नऊ मेला दिली एस पी आयच्या मुलाखतीला मला बोलवले तिथं एस पी आयचा जो पॅनल असतो हो हा स लष्करातील मोठ्या अधिकार अधिकाऱ्यांचे अधिकारी आमच्या सर्व मुलांची जे रिटर्नमध्ये क्वालिफाईड स्टुडंट आहेत त्यांची सर्वांची मुलाखत घेतात त्या मुलाखतीत उत्तीर्ण झालो एस पी आय जॉईन केलं तेव्हा थोडा स्वतःवर न्यूनगंड न्यूनगंड निर्माण झाला कारण मी जे मी जिथून आलो होतो ते एक छोटंसं गाव आहे भांबेरी आणि मी स्टेट बोर्ड आणि मराठी माध्यमातून शिकलो होतो तर मला म इंग्लिश व हिंदी जास्त काही कॉन्टॅक्ट नसल्यामुळे बाकी मुलां Uh, बाकी मुलांपेक्षा माझं um, स्वत uh, जास्त गंड वाटायला लागला इंटरॅक्शन कमी होत होतं तर तेव्हा माझ्या बॅचमेट्सनं माझ्या सिनियरनी मला थोडं ग्रूम केलं दे टॉट मी हाऊ टू इट हाऊ टू वेल बिहेव ॲज अ जंटलमॅन कॅडेट ॲज मी एस पी आयमध्ये सर्व जे मुलं असतात ते सर्व कॅडेट असतात इव्हेंच्युअली गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने असा शेड्यूल बनवला एस पी आयचं की इव्हेंच्युअली यू गेट टर्न इन टू अ जंटलमॅन कॅडेट हो दे सकाळी लवकर साडेपाचची पी टी त्यानंतर तुमची स्कूलिंग नंतर ब्रेकफास्ट मॉ मौ, मॉर्निंग असेंब्ली डेली लेक्चरेट्स जिथं तुम्हाला दोन पाच मिनटं पूर्ण इंग्लिशमध्ये भाषण द्यावं लागतं हे माझ्यासाठी नवंच होतं कारण ह्या शेड्युलमध्ये रुजण्यासाठी मला खूप वेळ लागला तरी बेटर लाईट दॅन नेव्हर जरी मी माझं ॲडमिशन एस बी आयमध्ये झालं तरी माझी फायनान्शियल कंडिशन एवढी काही चांगली नव्हती वडील साधे इलेक्ट्रिशियन होते आई गृहिणी होती पंधरा हजार रुपयाच्या साध्या पगारीत दीड लाखाचं ॲडमिशन एस बी आयमध्ये कसं कसं करून टाकलं पॅरेंट्स टीचर्स रिलेटिव्हज यांनी खूप साऱ्यांनी मदत केली फायनान्शियली एड दिली खूप खूप साऱ्यांनी त्यामुळे ॲडमिशन होऊ शकलं माझं तर एस पी आयत असताना मी इन्फरेटरी कॉम्प्लेक्स अर्थात न्यून जे माझ्या वणी सर्वसामान्य गावातून आलेल्या मुलांसाठी कॉमन आहे कारण आपण जे पाहतो की खूप साऱ्या मुलांची अपग्युरिंगिंग व्यवस्थित असते मी जेव्हा एस पी आयत ॲडमिशन घेतले मुलांना फोरक आणि स्पून पकडाण्या पकडण्यास खूप सोयीस्कर जायचे मला नव्हते जात मला तिथं धड वेळेत खाणं असायचं तर वेळे वेळेवर खाणं पण होत नसे तर तेव्हा मला कळलं की न्यूनगंड हे जे अपब्रिंगिंग हे आपले सगळे मनातली गोष्टी आहे इवन स्पीकिंग इंग्लिश इंग्लिश वोकॅबलरी माझी एवढी काही चांगली नव्हती एक इन्सिडेंट नमूद करू इच्छितो एस पी आयची असेंब्ली जॉईनिंगचा दिवस होता एक दोन दिवस झाले होते जॉईनिंग आमचे वॉर्डन इंट्रोडक्शन विचारत होते वीच विचारलं नाव काय नाव गाव पत्ता सांगायचा होता आणि कोणत्या फोर्सेसमध्ये जॉईन करायचं तेव्हा मी एअरफोर्सला एअर फोर्स म्हणलो होतो इयरफोर्स ऑब्बियसली सगळे हसत होते मला काही कळालं नाही का हसत आहेत सगळे तेव्हा कळलं की माझं प्रनान्सिएशन व्यवस्थित नव्हतं तेव्हा थोडं एम्बॅरेसमेंट झालं नंतर खूप सारे इन्सिडेंट आहे जिथे एम्बॅरेसमेंट झालं पण आय थिंक व्हॅन पीपल थ्रो स्टोन ॲट यू यू जस्ट कन्वर्ट देम इन टू माय स्टोन तर हा इन्सिडेंट मला मला एक जखमेप्रमाणे लागला त्या दिवशी मी प्रण घेतला की आता इंग्लिश सुधारायची नॉवेल रिडिंग सेल्फ हेल्प बुक्स खूप सारी रिडिंग खूप सारे ब्लॉग्स वाचत बसलो इव्हेंच्युअली आय आय ॲटलीस्ट मेक माय इंग्लिश अप टू द मार्क नॉट दॅट मच फ्लुएंट बट अप टू द मार्क आय आय कॅन से इट प्राऊडली सो आफ्टर दॅट माझ्या न्यून गंडाचा सफर आणखीन संपला नव्हता इन्फेरिटी कॉम्प्लेक्स काही संपला नव्हता नंतर माझा बॅचमेट माझे रूममेट्स इवन दे वेर फ्रॉम आय सी एस सी बोर्ड सीबीएसई बोर्ड सो इव्हेंच्युअली मोस्ट ऑफ द पीपल एस पी आयमध्ये जे लोक होते ते सर्व कॉन्व्हेंट स्कूल मोठमोठ्या मोड़ शहराचे होते दे दे देर द काइंड पीपल दे हेल्प मी हाऊ टू इम्प्रूव माय इंग्लिश दे ऑल्वेज गाईड मी थ्रू आउट तर मी न्यून कधीच आड येऊन नाही दिलं माझी इंग्लिश स्पीकिंगला मी कधीच कमी कमतरता नाही समजली कारण द फायर इनसाइड मी बर्न मच मोर ब्रायटर दॅन द फायर आउटसाइड मी ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस आला नऊ सप्टेंबर दोन हजार सतरा पोळ्याचा दिवस होता तो एन डी ए यू पी एस सी पहिला अटेम्प्ट दिला कॉन्फिडंट होतो घरी फोन करून सांगितलं दोन्ही पेपर एकदम व्यवस्थित दिले दोन वर्षाचा हार्डवर्क पूर्ण पसिस्टंट पूर्ण ज्याच्या रात्रंदिवस ले रात्रंदिवस ज जा, ज्याच्यासाठी प्र परिश्रम घेतले होते लेट नाईट्स अर्ली मॉर्निंग ज्याच्यासाठी आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस आला तो एन डी यू पी एस सीचा पेपर दिला मॅथ्सचा सोपा गेला गॅटचा सोपा गेला घरी कळवलं आई वडिलांना की खूप आई मी पास झालो आधीच सांगून ठेवलं आणि तीस नोव्हेंबरला रिज रिझल्ट आला पाहिलं की आमच्या साठपैकी चाळीसजणं पास झाले आणि आम्ही एकोणीस जण फेल सो so, तो माझ्या लाईफमधला असा फेज होता डाऊन फेजमध्ये जेव्हा मी एस एस बीची प्रिपरेशन करत होतो इवन बोर्ड्स जवळ येत होते तरी मी एस एस बीची प्रिपरेशन करत होतो तर तो वेळ माझ्या आयुष्यातला सगळ्यात डिस्प्लेअरमधला गेलेला वेळ म्हणजे देर वॉज नो लाई रे रे ऑफ होप दॅट वॉज कम्प्लीट डार्कनेस तेव्हा बॅचमेट्स जे माझे मी त्यांना बॅचमेट्स नाही म्हणत दॅट इज माय फॅमिली बियॉन्ड ब्लड माझे ब्रदर्स त्यांनी मला मदत केली माझ्या रुमेट्सनी मला मदत केली माझ्या सर लोकांनी सांगितलं कसं उभरायचं दोस्तांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो सर्वांचे जेव्हा एक माणूस सक्सेसफुल होतो त्याची सगळी वाहवाकार करतात त्याच्यासह सा, त्याच्यासाठी टाळ्या वाजवतात त्याचे पाठीवर थाप देतात पण जेव्हा तो स्ट्रगल करतो ना तेव्हा त्याच्या मागं कोणी नसतं तर तेव्हा माझे बॅचमेट्स माझ्यासोबत होते दे वेर व्हॅर व्हॅन आय वॉज इन डाकेस्ट पार्ट ऑफ माय लाईफ त्यांनी मला मदत केली मोटिवेट केलं अँड इव्हेंच्युली विथ द हार्डवर्क पर्सिस्टंट मी बारावीचे बोर्ड्स दिले ए विदिन एक महिन्यात एन डी यू पी एस सीचा पुन्हा सिलेबस कम्प्लीट केलं आहे मार्चमध्ये बोर्ड संपले एप्रिलमध्ये पुन्हा तयारी केली आणि इव्हेंच्युली हार्डवर्क पेज ऑफ हार्डवर्क बीट टॅलेंट्स वॅन टॅलेंट डझंट वर्क हार्ड एप्रिलचा अटेम्प मी पास झालो पास झालो नंतर पुण्यात एस पी आय सोडलं होतं तेवीस तारखेला अठरा अठरा जूनला रिझल्ट लागला पुण्यात राहायला जागा नव्हती माझ्या एस पी आय बॅचमेटनी मला एका गव्हर्मेंट हॉस्टेलमध्ये राहण्याची स त्या त्यामुळे संधी मिळाली पुणे विद्यार्थीगृह मी एअरफोर्ससाठी रे आ, पास झालो होतो तर माझा वाराणसीला इंटरव्ह्यू होता पाच दिवसाचा इव्हेंच्युअली मी तिचं स्क्रीनिंग झालो आणि तोच आला तो दिवस आला उगवला तो स्वर्ण दिवस जेव्हा मी रेकमेंड झालो तो पण दिवस होता ज्या दिवशी मी फेल झालो तो होता पोळा आणि ज्या दिवशी मी रेकमेंड झालो तो पण होता पोळा सो आय थिंक हिस्ट्री रिपीट इट्स सेल्फ लाईफ टॉट यू सम लेसन इफ यू डोंट लर्न दॅट लेसन लाईफ विल टॉट यू दॅट लेसन अगेन अँड अगेन मी त्या दिवशी धडा शिकलो होतो की नेवर गिव्ह अप माझा बॅचमेट अनफॉर्च्युनेटली तोच बॅचमेट कॉन्फरन्स आउट झाला बट ही वॉज हॅपी फॉर मी सो हे ही असते खरं फॅमिली बियॉन्ड द ब्लड आपले जिथं आपल्याला शक्य कामा येत नाही तिथं परके लोक काम आले मला ही होती माझी स्ट्रगल हे होतं प्रथम पग जेव्हा एकदा सैन्यातला अधिकारी प्रथम पगमध्ये जातो म्हणजे ही इज रेकमेंडेड फॉर द आर्म फोर्सेस राष्ट्रीय संरक्षण प्रबोधने वन ऑफ द टफेस्ट इन्स्टिट्यूट टू गेट ॲडमिशन इन जगातले सगळ्यात आठवे सगळ्यात हार्डेस्ट इन्स्टिट्यूट आहे जिथं तुम्हाला ॲडमिशन मिळत नाही मुलं रेकमेंड झाल्यानंतर मेरिट आउट होता मेडिकल आउट होता हो त्यानंतर आय एम हॅपी टू से दॅट आय एम इन फायनली इन माझा ऑल इंडिया रँक दोनशे एकोणचाळीसवा आला मी आता इन होईल अँड प्रॉब्ली आय विल बी जॉईन इंडियन नेव्ही तर मी तुम्हाला सांगू इच्छितो माझे वडील इलेक्ट्रिशियन आई शिक्षित सु, सुशिक्षित नाही माझं माझ्या वडिलांनी आम आम्हा दोघा भावांना शिकवलं त्यांचे परिश्रम त्याच्या अथक परिश्रम रात्रपाळी दिवसपाळी शुगर मिल्सचा कमी पगार राहणे खाण्याचे खर्च हे सर्व करून मी सांगू इच्छितो की माझे रोल मॉडल माझे वडील होते ज्यांच्याकडून मी सदैव प्रेरणा घेतली ज्या माझ्या अल्मा म्याटाली जे जा, मी ज्याला एस पी आय म्हणतो दॅट ऑल्सो मोटिवेटेड मी तर नंतर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आठवी नववीपर्यंत मी ॲव्हरेज बॉय होतो तो ऑलमोस्ट आय थिंक

अँड इव्हेंच्युअली द बॉय विल टर्न into a अ and अँड द डिफेन्स फोर्स विल इव्हेंच्युअली टर्न दिस मॅन टू अ Thank you. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका